नमस्कार, साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या ठळक घडामोडींवर. नवनियुक्त राज्यसभा सदस्य होताच गोंदिया बहुमजली वाहनतळाचा केला लोकार्पण सोहळा. राज्यसभा सदस्य निवडून आलेल्या खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया शहरातील शार पोलीस स्टेशनच्या मागे 8 कोटी रुपये खर्च करून बहुमजली वाहनतळ तयार केले आहे. या वाहनतळाची अनेक दिवसांपासून गोंदियातील नागरिकांना गरज होती, मात्र प्रफुल्ल पटेल राज्यसभेमध्ये निवडून येताच त्यांच्या हस्ते या बहुमजली वाहनतळाचं लोकार्पण करण्यात आलं. गोंदिया शहरात मुख्य बाजारात जायचं असल्यास अनेक लोकांना आपलं वाहन पार्किंग कुठे करायचं हा मोठा प्रश्न पडत असे आणि याच पार्श्वभूमीवर गोंदिया नगर परिषदेने गोंदिया शहर पोलीस स्टेशनच्या मागील 20,000 फूट जागेवर बहुमजली वाहनतळ तयार केलं. मात्र अनेक दिवसांपासून तयार झालेलं वाहनतळ गोंदियातील नागरिकांना याचा उपयोग कधी होणार हा प्रश्न पडला होता. मात्र प्रफुल्ल पटेल राज्यसभा सदस्य होताच त्यांनी या बहुमजली वाहनतळाचा लोकार्पण सोहळा केलेला आहे. साधना न्यूज मराठीसाठी राधाकिशन चुटे, गोंदिया.